या आरोपींना कोर्टामध्ये हजर केलं होतं. त्यांना 31 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. त्या मॅटरमध्ये आमचं इंटरव्हेन्शन चालू आहे आणि यापूर्वी देखील जे जे सगळे मॅटर आहेत त्याच्यामध्ये मुश्ताक मोमीन जे आमचे आशील आहेत त्यांच्या वतीने आम्ही प्रत्येक वेळेस आमची बाजू जी आहे कोर्टासमोर मांडत आहे आणि यापुढेही मांडणार आहे. त्यांची जे वारंवार विचारलं जाते की छोटा राजन यांच्याशी आणि हे मुश्ताक भाई आणि हे यांच्याशी काय कनेक्शन आहे, तर आपल्या सगळ्यांना एवढं सांगायचं आहे की ज्या प्रकारे अजय भोसले यांना अगरवाल कुटुंबियांनी धमकी दिली होती छोटा राजनच्या नावाने, तशाच प्रकारची धमकी मुश्ताक मोमीन जे आहेत आमचे आशील त्यांना दिलेली होती. आणि हे आमचे सगळं प्रकरण 2019 पासून चालू आहे, त्याच्यामध्ये आत्ता कुठंतरी प्रोग्रेसिव्ह झालेले आहे. हे सर्व एकंदरीत प्रकरणं जे एक एक प्रकरण समोर येत आहे अगरवाल कुटुंबियांचं, त्याच्यामध्ये आमचं पण एक प्रकरण आहे जे की आम्ही डे वनपासून लावून धरलेलं आहे. जो ॲक्सिडेंट CR होता त्याच्यामध्ये देखील आम्ही इंटरव्हेन्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही आमचे सगळे डॉक्युमेंट दिलेले आहेत. आशिष 2PP केलेला आहे आणि ज्या प्रकारे अजय भोसले यांना धमकी दिली होती त्याप्रकारे मुश्ताक मोमीन यांना देखील धमकी दिलेली होती. आणि ह्या प्रकरणाची आम्ही जो पाठपुरावा आहे सन 2019 पासून करतो आहे त्याचे आत्ता फिर्यादी जे आहेत मुश्ताक मोमीन यांची अगरवाल कुटुंबियांविरुद्ध फिर्याद जी आहे त्याबाबत कोंडवा ACP ऑफिस या ठिकाणी त्यांचं स्टेटमेंट झालेलं आहे. तर थोड्याच आम्हाला कळेल की त्याच्यामध्ये अजून काय काय प्रोग्रेसिव्ह आहे, साक्षीदार कोण आहेत, ही सगळी चौकशी पोलीस योग्य रीतीने करत आहेत. त्यानंतर पुढील कारवाई झाल्यावर आपल्याला कळवण्यात येईल. आणि अगरवालचं काय वाद आहे आणि छोटा राजांचा काय संबंध त्याच्यामध्ये? कोंडवा या ठिकाणाची एक लँड होती, त्या संदर्भात काही कायदेशीर प्रक्रिया ज्या लँड संदर्भात असतील ते अगरवाल कुटुंबियांसाठी मुश्ताक मोमीन जे आमचे क्लायंट आहेत ते काम करत होते. सदर कामामध्ये ज्यावेळेस जो काही मोबदला त्यांचा ठरला होता तो न मिळाल्यामुळं त्यांनी त्यांच्याशी त्यावेळेस चर्चा केली. चर्चा केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की जे काही तुमचं आर्थिक व्यवहार आहे मुश्ताक मोमीन आणि अगरवाल कुटुंबियांचा त्याच्यामध्ये त्यांनी जे ठरला होता ते सगळ्या गोष्टी डिनाय करून मुश्ताक मोमीन यांना छोटा राजन यांच्या नावाने धमकी दिली, तुला आणि तुझ्या कुटुंबियांचा अजय भोसले करील, तो तरी वाचला तू वाचणार नाही अशा शब्दामध्ये धमकी दिली होती. त्यामुळे तेव्हापासून आम्ही त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करत आहे आणि त्याला आता कुठंतरी यश आलं आहे. बरं, धन्यवाद.